हाय फ्रेंड्स, वर्षेस किचन मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत। तर तुम्ही बघत आहे ना, हा जो टू टायर केक आहे तो एकदम घरच्या घरी कसा डेकोरेट करायचा हे आज आपण पाहणार आहोत। तर या ठिकाणी मी दोन केक घेतलेले आहेत अगोदरच बेक करून। तर हा 1 किलोचा आहे आणि दुसरा जो आहे तो अर्ध्या किलोचा आहे, म्हणजे त्याहीपेक्षा थोडा जास्तच आहे। तर आपण ज्यावेळी घरी केक करतो त्यावेळेस थोडंसं माप इकडे तिकडे होऊ शकतं। आणि आता जे हे चॉकलेट केक आहेत दोन्ही, ते मी टीनमधून काढून घेतलेले आहेत आणि त्याचे आपल्याला दोन लेयर सॉरी तर त्याचे आपल्याला 3 लेयरमध्ये कट करायचं आहे। तर दोन्ही केक जे आहेत ते आपल्याला एकदम मस्त असे एकाच साईजमध्ये कट करून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे मी कट करते, तुम्ही दोऱ्याचा वापरही करू शकता किंवा तुम्हाला जसं येतं त्यानुसार तुम्ही देख अशा 3 लेयर करू शकता। तर मोठ्या केकचे देखील मी असेच 3 भाग केलेले आहेत। आणि चॉकलेट केक जो आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे आणि स्पंज देखील त्याचा खूपच छान झालेला आहे। तर त्यासाठी जी आपल्याला क्रीम तयार करायची आहे, तर आपला हा चॉकलेट केक आहे त्यामुळे सर्वात अगोदर आपल्याला चॉकलेट गनाश तयार करून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी मी चॉकलेट गनाश बनवण्यासाठी डार्क चॉकलेटचे जवळजवळ 200 ग्रॅम चॉकलेट घेतलेली आहे आणि ती अर्धी वाटी व्हीप क्रीममध्ये टाकलेली आहे। ती रूम टेम्परेचरलाच होती त्याच्यामुळे थोडीशी अशी लूजच आहे। आणि फ्रीजमध्ये असेल तर तुम्ही अगोदर काढून ठेवू शकता आणि त्यानंतरच गनाश बनवायचा आहे। तर आत्ता या ठिकाणी मी हे डबल बॉइलिंग मेथडने गनाश बनवत आहे। तर फक्त आपल्याला या उकळत्या पाण्यावरती दुसरा बाउल ठेवायचा आहे आणि हे कंटिन्यू चालवत राहायचं आहे। तर आपलं जे चॉकलेट गनाश आहे ते तयार झालेलं आहे। या ठिकाणी मी जवळजवळ 2 मोठे कप व्हीप क्रीम घेतलेली आहे आणि ती आपल्याला फेटून घ्यायची आहे। चॉकलेट क्रीम बनवण्यासाठी यामध्ये मी जवळजवळ 4 मोठे चमचे गनाश ॲड करणार आहे, म्हणजे जे आपलं चॉकलेटचं क्रीम आहे ते एकदम टेस्टी बनेल। जेवढी आपण चॉकलेट यामध्ये जास्त टाकू तेवढी आपली क्रीम ही जास्त टेस्टी बनते। आणि यानंतर आता आपण केक डेकोरेट करणार आहोत। तर सर्वात अगोदर बेसला मी थोडीशी क्रीम लावलेली आहे आणि त्यावरती आता आपल्याला बेस ठेवायचा आहे। तर सर्वात अगोदर मी मोठा जो केक आहे तो ठेवत आहे, कारण की जो आपला 2 टायर केक आहे त्यामुळे। तर यावरती आपण शुगर सिरप लावलेला आहे आणि त्यानंतर क्रीम। तर ही सेम प्रोसेस आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपल्याला तीच प्रोसेस फॉलो करायची आहे, अगोदर शुगर सिरप आणि त्यानंतर क्रीम। जर अशा प्रकारे आता जो आपला पहिला केक आहे त्यावरती आपल्याला पूर्ण बाजूनी क्रीम लावून झालेली आहे आणि सर्वात शेवटी थोडंसं आपल्याला साईडने अगोदर क्रम कोटिंग करायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला साईडने थोडीशी जास्त क्रीम लावून ते अगोदर मी पॅलेट नाईपने थोडंसं फिनिशिंग करून घेत आहे जास्त क्रीम लावून। तर जसं तुम्हाला येतं त्यानुसार ही तुम्ही फिनिशिंग करू शकता, स्पॅचुलाने करू शकता किंवा स्क्रॅपरने करू शकता। तर आता माझा जो पहिला केक आहे त्याचं फिनिशिंग करून झालेला आहे आणि तो आपण सेपरेटही ठेवू शकतो आणि जो वरचा केक आहे त्याचा आपण सेपरेटही अशाच प्रकारे फिनिशिंग करू शकतो किंवा क्रम कोटिंग करू शकतो। पण मला ही थोडीशी प्रोसेस इझी वाटते त्यामुळे मी ही डायरेक्टच करत आहे। 2 टायर जरी असला तरी जो वरचा केक आहे तो मी तसाच त्याच्यावरती ठेवून करते डेकोरेट। फक्त ठेवताना थोडीशी काळजी घ्यावी लागते, म्हणजे जे केकचे क्रम्स आहेत ते खालच्या डेकोरेट झालेल्या केकवरती पडता कामा नये, किंवा क्रीम लावताना खालचा केकचं जो आपलं फिनिशिंग झालेला आहे त्याला थोडंसं खराब होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। एकदम हळूवारपणे हे करायचं आहे। आणि वरचा जो केक आहे त्याचं देखील आपल्याला सेमच प्रोसेस आहे, त्याच्यामुळे त्याचं काय जास्त अवघड नाही। त्याच्यावरतीसुद्धा आपल्याला तेच करायचं आहे, शुगर शिरप आणि क्रीमच लावायचे आहे। परंतु हे 2 टायर असल्यामुळे थोडंसं हळूवारपणे करायचं आहे। तर हा जो टॉप लेयर आहे त्याला थोडंसं हलक्या हाताने मी क्रीम लावून घेत आहे, कारण की थोडासा उंच केक आहे आणि आपण एकावरती एक डायरेक्टच याची प्रोसेस करत आहोत त्यामुळे। तर जेवढं फिनिशिंग हळूवारपणे कराल तेवढं छान होईल आणि मस्त। आणि जे आता मी मधल्या साईडला म्हणजे वरच्या केकमुळे थोडंसं खराब झालेलं होतं ते देखील फिनिशिंग करत आहे परत एकदा क्रीम लावून। आणि सर्वात शेवटी आपल्याला स्क्रॅपरने आपल्याला थोडंसं फिनिशिंग करून घेतलेलं आहे मी,
आणि हे जे नंतर जे झिकझॅक स्क्रॅपवर आहे त्याने मी थोडीशी डिझाईन काढत आहे, त्यामुळे आपला जो केक आहे तो आणखीनच ॲट्रॅक्टिव दिसेल। तर मी दोन्ही केकला ह्याच साईडने डिझाईन बनवून घेत आहे। तर खालचा जो केक आहे आपला त्याची झालेली आहे, आणि सेम प्रोसेसने आपल्याला वरच्या केकची सुद्धा डिझाईन करून घ्यायची आहे। तर पूर्णपणे केकची डिझाईन झालेली आहे आता, आणि जे उरलेलं गणाश होतं ते मी एका पाइपिंग बॅगमध्ये भरलेलं आहे। तर आता केकवरती हे आपल्याला ड्रिपिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण केक आपल्याला गणाशने कवर न करता अशा प्रकारे हळूवार हे सोडायचं आहे। तर सर्वच बाजूंनी आपल्याला हे सोडून घ्यायचं आहे, आणि पाइपिंग बॅगने तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं एकसारखं सोडलं जातं। आणि आता सेम प्रोसेसने आपल्याला खालच्या केकवरती देखील हे अशाच प्रकारे पूर्णपणे गणाश ड्रिपिंग करून घ्यायचं आहे। तर यामुळे आपला केक खूप टेस्टी लागतो आणि दिसायलासुद्धा खूप ॲट्रॅक्टिव दिसतो। तर आता हे पूर्णपणे ड्रिपिंग झालेलं आहे चॉकलेटचं। तर यानंतर माझ्याकडे चॉकलेट थोडंसं शिल्लक होतं, त्यामुळे मी वरच्या साईडला देखील थोडीशी डिझाईन बनवणार आहे। तर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, म्हणजे एवढं आपण जे केलेलं आहे ते पुरेसं आहे, परंतु आणखीनच आपल्याला वेगळं बनवायचं असेल डिझाईन तर हे मी अशा प्रकारे राऊंड करून घेत आहेत। अगदी आपण मेहंदीचा शीव काढतो त्याप्रकारे कोणने करायचं आहे मधून सुरुवात करून, आणि हे टूथपिकने थोडंसं चार मोठ्या लाईन ज्या आहेत त्या मी बाहेरच्या साईडने आतमध्ये ओढल्यात आणि चार आतल्या साईडने बाहेर ओढलेल्या आहेत। तर आता ही छान अशी फुलाची डिझाईन झालेली आहे। तर हे पूर्णपणे ऑप्शनल जरी असलं तरी हे मी केलेलं आहे, कारण की खूप छान वाटलं मला ते। आणि आता हे छोटं स्टार नोजल घेतलेलं आहे, आणि आपल्याला एकदम हलकीशी याला बॉर्डर काढून घ्यायची आहे, कारण आपला टू टायर केक आहे तो दिसायलाच पाहिजे, त्यामुळे जो मधला जो एक्स्ट्रा भाग दिसतो तो फक्त आपल्याला झाकून घ्यायचा आहे, म्हणजे कवर करायचा आहे। आणि खालच्या साईडला देखील आपण त्याच नोजलने पूर्णपणे बॉर्डर काढून घेतलेली आहे। तर आता जो आपला केक दिसत आहे तो खूप सुंदर दिसत आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला टॉप जो लेअर आहे आपला वरचा त्याच्यावरती आपल्याला फक्त मधोमध मी एक फूल काढून घेतलेला आहे। क्रीमने याच्यावरती खूप जास्त काही डेकोरेट करायचं नाही, कारण जर हा केक लहान मुलांसाठी आपण बर्थडे केक बनवत असेल तर लहान मुलांना अर्थातच चॉकलेट्स, जेम्स, शॉर्ट्स अशा गोष्टी खूप आवडतात, तर त्यामुळे एक ॲट्रॅक्टिव म्हणून मी अशा प्रकारे थोड्याशा कॅडबरीज वेगवेगळ्या प्रकारच्या ठेवलेल्या आहेत, आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मध्ये थोडेसे जेम्स टाकून घेतलेले आहेत। तर बघूनच एवढा सुंदर दिसतो आहे केक, लहान मुलांना तर असं खूप छान वाटेल। आणि यानंतर थोडेसे मी ओरिओ बिस्किटने थोडं डेकोरेट करणार आहे, म्हणजे केकला एका साईडने मी बिस्किटनेच डेकोरेट करणार आहे आणि एका साईडला चॉकलेट्सने केलेलं आहे। तर तीन बिस्किट्स मी अशा प्रकारे थोडंसं कॉर्नरला हे करून ठेवणार आहे, आणि जे चॉकलेट शॉर्ट्स आहेत ते देखील मी मध्ये टाकलेले आहेत। तर खूप सुंदर आपला केक डेकोरेट झालेला आहे, आणि एक बिस्किट मी दोन्ही लेअरच्या मध्ये फिक्स केलेलं आहे। यानंतर जे चोको चिप्स आहेत ते देखील टाकलेले आहेत, म्हणजे खूप साऱ्या चॉकलेट्सच्या ज्या गोष्टी आहेत त्या मी टॉप लेअरवरती ठेवलेल्या आहेत, त्याच्यामुळे केक आपला खूप सुंदर दिसत आहे। आणि थोडंसं बिस्किट आणखी अर्धं अर्धं करून मी साईडला लावलेलं आहे। तर अशा प्रकारे पूर्ण केक खूप सुंदर झालेला आहे। तर माझा हा केक तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा। बाय।